राजूची आई अचानक आजारी झाली आणि तिला ताप येऊ लागला. अशक्तपणा जाणवत होता. राजू उपचारासाठी तिला घराजवळच्या नर्सिंग होममध्ये घेऊन गेला. तिथे डॉक्टरने तिला तपासले आणि काही औषधं लिहून दिली. औषधं घेण्यासाठी राजू बरेच दुकानं फिरला पण त्याला ती मिळणार. राजू बिचारा वैतागून गेला. औषध शोधता शोधता शेवटी एका दुकानात पोहोचला. तिथेही ते औषध त्याला मिळत नव्हते. पण मग तिकडच्या दुकानदाराने त्याला सुचवले की औषध तेच पण जर कंपनी दुसरी असेल, दुसऱ्या नाव असेल तर ते तुम्हाला चालेल का? आणि एवढंच नव्हे तर हे औषध स्वस्त देखील आहे. राजूला कळत नव्हतं की डॉक्टरने लिहून दिलेल्या औषधाशिवाय दुसरं औषध कसं काय चालेल. तर त्याच्या मनातली ही गोंधळ त्या दुकानदाराने ओळखला आणि त्याने शंका ओळखून सांगितलं त्याला की तुम्हाला जर खात्री करायची असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारा आणि मगच औषध घ्या. त्याप्रमाणे राजूने त्याच्या डॉक्टरनं हे नवीन औषधाची माहिती, नाव, फोटो पाठवले आणि विचारून घेतला. डॉक्टर म्हणाले हो हे औषध चालेल. मग त्यानंतर राजूला ते औषध मिळाले. ज्याप्रमाणे राजू त्या दिवशी औषधाविषयी अनभिज्ञ होता, त्याला काही माहिती नव्हती, त्याचप्रमाणे आपलं देखील होतं. कधी आपल्याला देखील दुसरी औषधे जी उपलब्ध असतात, औषधं तीच असतात, ते मिळत नाही. यासाठी आपण आणि मग बऱ्याचदा आपल्याला भटकावं लागतं किंवा कधी कधी महाग औषधं आपल्याला घ्यावी लागतात कारण दुसरी औषधं स्वस्त देखील असू शकतात. यासाठी आपण ब्रँडेड आणि जेनेरिकमधला फरक आपण जाणून घेऊया. ज्याप्रमाणे चॉकलेट, साबण, टूथपेस्ट इत्यादी गोष्टी अनेक कंपन्या बनवू शकतात, त्याचप्रमाणे औषध एकच असलं तरी अनेक कंपन्या बनवू शकतात आणि ते त्या औषधाला आपलं नाव देऊ शकतात. मग हे जे नाव देताना कंपनी वेगळं नाव दिलं तरी तिला ते औषधाचं मूळ नाव जे जेनेरिक असतं ते लिहावं लागतं आणि त्याचं प्रमाण या अशा अनेक माहिती जसं की मुदत वगैरे देणं बंधनकारक आहे कारण त्याच्यावर शासकीय संस्थांचं नियंत्रण असतं. तर मग जे नाव कंपनीने दिलं आहे तो त्याचा ब्रँड झाला आणि जे मूळ नाव आहे ते जेनेरिक झालं. उदाहरणार्थ जसं की क्रोसिन आणि डोलो या नावं ही कंपनी दिली नाव आहेत, त्याची मूळ औषधं वेगळी, मूळ औषधांची नावं ते कंपनी बदलू शकत नाही. हे जे मूळ औषध आहे ते मूळ औषधाने आपण जर माहिती शोधली तर आपल्याला त्याच औषधाचे अनेक कंपन्या मिळू शकतात. जसं की मॅग्नेस आणि झोस्टम हे एकाच जेनेरिक औषधाची वेगवेगळी नाव आहेत. टेनलेग्लिप्टिन हे जेनेरिक नाव आहे पण त्याच नावाने डायनाग्लिप्ट, टेनेग्लिप्ट, टेनेबिटिक अशी अनेक नावं मिळतात. त्यामुळे डॉक्टरने मिळालेले औषध जर आपल्या जवळपास मिळत नसेल, उपलब्ध नसेल किंवा जर महाग वाटत असेल तर अशावेळी त्या औषधाचे मूळ नाव, मूळ घटक विचारून घ्यावा. नाहीतर उदाहरणार्थ काही आजारांमध्ये जसे की रक्तदाब, मधुमेह औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात. अशावेळी जर बदलेल नाव म्हणजे जर ब्रँडेड नाव शोधण्याच्या ऐवजी मूळ नावाने घेतली तर शोधाशोध करण्याचा त्रास तर वाचतोच पण ही औषधं जास्त काळ घेण्यामुळे जे पैसे खर्च होतात ते जर स्वस्त औषधामुळे होणाऱ्या औषधापेक्षा औषधामुळे वाचू देखील शकतात. आता जर तुम्हाला या औषधांच्या दर्जाविषयी शंका असेल तर मी सांगू शकतो की औषधं महाग म्हणजे दर्जा चांगला किंवा औषधं स्वस्त म्हणजे दर्जा वाईट असं काही नसतं कारण त्या औषधांचं जे आहे मानकं जे दर्जा ते ठरवून दिलेला असतो आणि त्या दर्जानुसारच ती औषधं मिळतात. तुमच्या डॉक्टरने देखील प्रिस्क्रिप्शन लिहून देताना औषधांचे 2-3 ब्रँड लिहायला सांगा किंवा मूळ नाव म्हणजे जेनेरिक नाव त्या औषधात आहे काय ते लिहून देण्याचा तुम्ही आग्रह घेतलात, आग्रह बाळगा आणि ते जर तुमच्या भाषेत असेल तर अधिकच उत्तम. औषध विकत घेताना दुकानदाराकडे इतरही ब्रँडची चौकशी करावी, विशेषतः महाग किंवा दीर्घकाळ घेण्याच्या औषधांसाठी जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.